आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि आजारपणातून मुक्त झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर पाऊल टाकतायत आणि ते पाऊल सुद्धा जिजाऊच्या बुलढाण्यात टाकतात आणि म्हणून या बुलढाण्यामधील चिखली येतं. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा मेळावा, शेतकऱ्यांचा मेळावा, जनतेचा मेळावा इथं संपन्न होतोय. आपण पाहताय की मैदानची पूर्वतयारी सुरू झालेली आहे, व्यासपीठ उभं राहिलं आहे आणि शेजारीसुद्धा सगळ्या तयारी झालेल्या आहेत. ही सभा बुलढाण्याच्या आजवरच्या ऐतिहासिक इतिहासात जेवढ्या सभा झाल्या असतील त्या सभेचा उच्चांक मोडणारी सभा होईल. कारण उभा महाराष्ट्र महाराष्ट्र आदरणीय उद्धवजींच्या विचार ऐकण्यासाठी आतुरलेला आहे आणि त्यात खास करून जिथून गद्दार निर्माण झाले आणि ज्या जिजाऊनं छत्रपती शिवरायांना स्वराज्याचे संस्कार केले त्या जिजाऊच्या बुलढाण्यात गद्दारांची निर्मिती झाली तेव्हा इथल्या सभेला अधिक धार असणार आहे आणि म्हणून सर्वजण त्याची वाट पाहत आहेत. ती सभा या बुलढाण्यामधील ऐतिहासिक सभा असेल.